सध्या संपूर्ण राज्यभरात गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येत आहेत व तसा आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडून स्थानिक प्रशासनाला आलेला आहे। त्यामुळे मागील 40 ते 50 वर्षापासून गायरान जमिनीवर अतिक्रमण करून पक्के घर बांधून कित्येक परिवार वास्तव्यास आहे त्या जागा तातडीने खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्यात व आता अतिक्रमण धारकांनी स्थानिक प्रशासने ग्रामपंचायत कार्यालय नगर परिषद नगरपालिका यांच्याकडून जागा खाली करण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत। त्यामुळे सध्या ग्रामीण भागात व गायरान जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या कुटुंबावर उघड्यावर राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे। यामुळे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील भोरखेडा वडोत्तांगडा गावांमध्ये या नोटिसांवर स्थानिक सरपंचांकडून अतिक्रमण धारकांना नोटीस द्यायला विरोध दिसून येत आहे। त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून नोटीस दिली जाते की त्वरित जागा खाली करावी नसता कायदेशीर कारवाई केली जाईल अशी कडक सूचना ग्रामीण भागात काही अतिक्रमण धारकांना दिल्या जात आहेत। त्यामुळे सध्या जालना जिल्ह्यातील गायरान जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या नागरिकांमध्ये प्रशासन घर पाडतं की काय अशी भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं व शासनानं या सर्व बाबींचा विचार करून गोरगरीब नागरिकांना न्याय द्यावा व या नोटिसांवर पुनर्विचार करावा अशी मागणी सुद्धा काही ग्रामस्थ करीत आहेत। अशी मागणी ग्रामस्थ मिलिंद साळवे पंढरीनाथ गवळी निर्माण फाउंडेशन ग्रुपचे राजू सोनवणे उपसरपंच अरुण सोनवणे सरपंच प्रतिनिधी मधुकर सोनवणे व ग्रामविकास अधिकारी बालाजी सर्वदे यांनी दिली आहे। मला सांगा वडोतांगडा ग्रामसंसद कार्यालयाच्या वतीने गायरान धारकांना नोटीस देण्यात येत आहेत ते कोणत्या कार्यालयातर्फे नोटीस देण्यात येत आहे संबंधित सर्वप्रथम तर हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 53(2) आणि 53(2)नुसार हे आहे। आणि त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्याकडील जी काही याचिका आहे तर त्या याचिकेप्रमाणे जे काही माननीय जिल्हाधिकारी यांचेसुद्धा आदेश आहेत ते आदेश 20/10/2022 या संबंधित नोटीस जारी करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये दोन पार्ट आहेत ज्या 7/12 समजा सहकार लिहिलेला आहे सरकार तर त्याला मंडळाधिकारी आणि तलाठी ही नोटीस देत आहेत। आणि ज्या गायरान जमिनी ज्या समजा मालकी तहसीलची असते परंतु ग्रामपंचायतीला त्या वर्ग केलेल्या असतात शासनामार्फत तर त्यांची जिम्मेदारी सर्व 12 जुलै 2011 जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे ती सर्व कारवाई जी आहे ते ग्रामपंचायत करत असते। म्हणून शासनाच्या आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दिनांक 20/10/2022 अधिवेशन ह्या नोटीस आपण वाटप करत आहोत। या काही नोटीसवर सरपंचाचा नकार आहे किंवा सहमत नाही काय विषय सरपंच साहेब यांच्याकडे नोटीस आम्ही सहीसाठी पाठवल्या होत्या परंतु त्यांनी सांगितलं बा आम्ही याच्या नोटीसवर सही करत नाही। आणि माननीय गटविकास अधिकारी पंच समिती भोकरदन यांचा कालचा ग्रुपवरचा व्हॉट्सअप ग्रुपवरचा मेसेज होता की संबंधित जर सरपंच समजा सही करत नसतील तर त्याच्यावर सही करण्यास नकार म्हणून लिहा आणि त्या नोटीस तामील करा त्याच्या प्रति पंच समितीला सादर करा अशी सूचना आहे। म्हणजे विषय तुम्ही स्वतः व्यक्तिगत न देता हे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे तुम्ही पालन करता ग्रामपंचायत अधिनियम प्रथमतः आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्याकडील सिव्हिल अपील क्रमांक 1132/2011 SLPC 29/9/2011 जगपाल सिंग व इतर विरुद्ध पंजाब राज्य सरकार यांची याचिका आदेश क्रमांक 28/1/2011 हा जे काही त्यांच्याकडे याचिका दाखल होती त्याच्यावर निर्णय सर्वोच्च न्यायालय दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने हे माननीय जिल्हाधिकारी यांना आदेश दिल्यानुसार ही कारवाई होत आहे। हे संबंधित उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत ते माननीय कलेक्टर साहेब आणि महाराष्ट्र शासनाला लागू आहेत आणि कलेक्टर साहेबांचं जे काही 20/10/2022 जे पत्र आहे त्या पत्राच्या अनुषंगाने ही सर्व कारवाई चालू आहे। त्याच्यामुळे ग्रामपंचायतचा काही वैयक्तिक जो बाबा ग्रामपंचायत हे करता आहे किंवा ग्रामपंचायत स्वतः ग्रामसेवक करतो आहे किंवा ग्रामपंचायत करत आहे असा कुठल्याही प्रकारचा विषय नाही आहे। जर समजा ग्रामपंचायतला बदनाम करण्यासाठी जर काही समजा गावातल्या प्रवर्ती काही व्यक्ती तर विनाकारण बेकायदेशीर भानगडी काही उभ्या करत असतील आणि गावाचं वातावरण खराब करायचं काम करत असतील तर निश्चित त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। मला सांगा तुम्हाला नोटीस आलेली आहे अतिक्रमण हटवण्याची तालुका भोकरदन जिल्हा झालं मला अशी नोटीस आली की उच्च न्यायालयाने ही नोटीस पाठवली आणि ग्रामपंचायत कर्मचारी आलं होईल मी असं म्हणतो बा की ही नोटीस काय अशी मग नंतर मी वाचली मी म्हणलं बाबा याच्यावर गायरान आपलं तर नाव नाही आहे त्यामुळे गायरान आपल्या कर्जत आहे बा तर उच्च न्यायालयाने आपण असं केलं
उच्च न्यायालयाचं असं म्हणलं की बा तुम्ही या गायरांनी हटवा, पण आम्ही 10 वर्षापासून हे कर ग्रामपंचायतीले भरत आहे, पण 25 वर्षापासून आम्ही हे कर भरत ग्रामपंचायतीला भरत आहे गायरांच्या नावी। आम्ही कोळी समाजाचे असल्यामुळे आमच्याकडे जमीन भी कमी आहे, त्याच्यामुळे आमच्यावर फार अन्याय होतो। न्यायालय माझी विनंती आहे की हे आमच्यावर अन्याय करू नये म्हणून हे थोडंफार लक्ष देऊन त्याचं काम करावे। मला सांगा तुमच्या गावामध्ये व परिसरात गायरांधारकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत, काय सांगताय बद्दल? नमस्कार सर, सरपंच प्रतिनिधी मी बोलतो, भोरखेडा तालुका बोकरदन जिल्हा जालना। आणि गायरांना संदर्भात जे सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आलेले आहे ते पूर्ण महाराष्ट्रात किंवा आपल्या जालना जिल्ह्यात नसून पूर्ण भारतभर आहे। आणि या गायरांना संदर्भात जे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे त्याचं आम्ही पालन करून आमच्या गावातील जे गायरांमध्ये जे कुटुंब राहता तर 167 कुटुंब आहे, आणि आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं त्याला नोटिसा दिलेल्या आहे, पण आम्ही त्या नोटिसावरती नकार दिलेला आहे। सरपंचाची तिथं कुठलीही स्वाक्षरी नसून आम्ही गावाच्या दृष्टीने व गावकऱ्याच्या हितासाठी आम्ही गावाच्या बाजूने उभे आहे। आणि मला एक सर्वोच्च न्यायालयाला आणि शासनाला विनंती करायची आहे की गावामध्ये जे 40-50 वर्षापासून वास्तव्यास कुटुंब आहे तर ते एकदम त्याला लगेच खाली करून देण्याचं हे जे कार्य आहे सर्वोच्च न्यायालयाचं, त्याला कुठेतरी काहीतरी तडजोड करून त्या कुटुंबाला काहीतरी जागा ती कायमस्वरूपी करून देण्यात यावी, आणि शासनाच्या नियमानुसार जी भी रक्कम लागेल ती त्यांच्याकडून घेऊन त्याला कायमस्वरूपी थोडी का होईना जागा त्याला देण्यात यावी, ही आमची विनंती आहे। सांगा तुमच्या परिसरात तुमच्या गावाच्या हद्दीमध्ये गायरांधारकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत, काय सांगू इच्छिता नोटीसबाबत? मी अरुणअण्णा सोनवणे, ग्रामपंचायत कार्यालय भोरखेडा तालुका बोकरदन जिल्हा जालना येथील उपसरपंच असून आज आमच्या गावामध्ये गायरांसंदर्भात जे सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहे त्यानुसार नोटीस लावण्यात आलेलं आहे। तर आम्ही गावातील तब्बल 167 गायरांधारकांना या नोटिसा दिलेल्या आहेत, आणि याच्यामध्ये आमचा कुठलाही हस्तक्षेप नसून आम्ही गावकऱ्यांच्या बाजूने उभे असल्यामुळं आम्ही नोटीसवरती सही करण्यास नकार दिलेला आहे। आणि यासोबतच आमचं सर्वोच्च न्यायालयाला एक विनंती असेल की आमचे जे काही गावातील गायरांधारक असतील किंवा निवासी कुटुंब असतील कमीत कमी त्यांच्या पक्क्या घरांचा विचार करून त्यांचे जे पक्के घरं आहेत त्या घरांना कायम करून त्यांना राहण्यापुरती जागा ही त्यांच्या नावावरती कायमस्वरूपी करून देण्यात यावी। व याच्या व्यतिरिक्त जर अवांतर जास्तीच्या जागा त्यांच्याकडे असतील किंवा गुरंढोरं बांधण्याच्या जागा असतील त्याच्यावर तर अतिक्रमण हटवलं तर आम्ही त्यांना सपोर्ट करू शकतो आणि गावकरीही त्याच्यासाठी इच्छुक आहे, परंतु जे निवासी घरं आहेत ते त्यांना कायमस्वरूपी करून देण्यात यावे अशी आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, धावडा, जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।